सर काका, आज डॉक्टर अनुज गुप्ते सरांनी तुमच्या मानेच्या मणक्याचं आणि कंबरेच्या मणक्याचं ऑपरेशन केलं, बरोबर? तर मग ऑपरेशनच्या अगोदर तुम्हाला काय काय त्रास होता आणि आता तुम्हाला कसा फरक वाटतोय? नाही, आता नाही बरं वाटतोय. आज उठपाटण दुखली, पाटण दुखली ना, तर ही बाजू दुखली माझी, पायांना पायांची दुखली बाजू. हा, पायांना मग यायला लागले. पायांना पाठीमागची जमनी बाजू दुखायची, पेंटाला गोळ यायची, का तर पायाला मग यायची रग लागायची. हा, कंबरे पासून खाली अशा मागच्या बाजूने अगदी अगदी हाताला मला म्हणजे पाठीमागची बाजू कावटे, पाठीमागची बाजू दुखायची. हात हा त्रास तुम्हाला कधीपासून होता? एक 2 वर्षापासून. 2 वर्षापासून? हो. मग तुम्ही बाहेर कुठे दाखवलं नाही? बाहेर नाही दाखवलं मी कुठे. माझे एक नातेवाईक मला वाटतं वडगाव रासाय मध्ये येत, त्यांनी मला एक कल्पना दिली. त्यांचं इथं ऑपरेशन झालेले. कधी झालं त्यांचं ऑपरेशन? त्यांचं ऑपरेशन तर 1 वर्ष झालं. वर्ष झालं असं? हो. मग ते आता एकदम बरे आहेत का? एकदम टनटणे सगळी कामं करतात. अगदी अगदी. आज तुमचं ऑपरेशन झालं, फरक जसा पाहिजे तसा पडला तुम्हाला? त्रास गेला? त्रास गेला. मुंग्या गेल्या? गेल्या. चालताना पण काय त्रास होत नाही? चालून दाखवा बरं जरा आम्हाला. फिरा. काका, तुम्ही असं पहिलं चालू शकत होते का? नाही ना, नाही ना, एक तास येत नव्हता. असं म्हणजे थकवायला थकवायला. किती वेळ चालू शकत होते तुम्ही? नाही, लई चालतच नव्हतो. आता एकदम आनंदी आहात? एकदम एकदम. जसा पाहिजे तसा तुम्हाला फरक पडला? हा.